केले याशिवाय मला अभिमानाने सांगावं वाटतंय की या छत्रपती प्रतिष्ठानच्या द्वारे यापूर्वी गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांना धान्य वाटप शाळा वाटप कोरोनासारख्या कालावधीमध्ये गंभीर कालावधीमध्ये सक्रियपणे जाऊन हॉस्पिटलमध्ये त्याची देखरेख करणे त्यांची पुढे काय कमी जास्त पाहणे काय हे सर्वोपरी सहकार्य करण्याचं जातीने लक्ष घालून संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भोसले आणि मार्गदर्शक वंदनाताई विखे यांनी सतत जाऊन तिथे केले स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जाण्यासाठी धजत असताना यांनी सगळ्या काय गोष्टीला निवारा म्हणजे पालन करेल या गोष्टीला गोरगरिबांच्या कामी यांनी सतत सक्रियमध्ये सहभाग झालेले आहे लक्ष्मण भोसले आणि वंदनाताई विखे हे कार्यरत असून यापुढे सुद्धा सामाजिक कार्यातून हे कार्य करत असताना ह्यामध्ये कुठलेही जात भेद न मानता सर्वधर्मीय समभाव या सदराखाली हे छत्रपती राजे भोसले प्रतिष्ठानच्या वतीने कार्य अंमलात आणलेलं आहे आणि आताच म्हटल्याप्रमाणे ही नोंदणी प्रतिष्ठानच्या वतीने नोंदणी चालू असून यथावत वेळेचा कमी असल्यामुळे 19 तारीख 18 दिवसात असल्यामुळे याच्या नंतर सुद्धा जे काही सभासद नोंदणीसाठी येते त्याला आम्ही सभासद करून घेण्याचा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही प्रयत्नशील राहणार असून कुठल्याही कोणाचे धार्मिक भावना न दुखवता प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक दृष्टिकोनातून सर्वधर्म समभाव दृष्टीने हे तुमच्या प्रतिमा वाटप आणि मूर्ती वाटपाचं कार्य आम्ही घरोघरी शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात व्हावं एकोपा व्हावं आणि शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभावाप्रमाणे वागून घेत होते होते त्याची त्याची प्रकृती त्याचं कार्य आपण समाजाच्या सर्वसामान्यपणे पोहोचवण्याचा उपक्रम छत्रपती राय भोसले राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्याचं माणस यापूर्वी नौका अनुभव अनोखा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे याला नागरिकांनी सुद्धा आम्हाला रहिवासी सुद्धा प्रतिसाद देतील अशी आम्हाला भोसले राजे प्रतिष्ठानच्या वतीने मूर्ती वाटपचे कार्यक्रम करणार आहे आणि तसे दलित मुस्लिम व इतर मागासवर्गी या सर्व धर्मांच्या लोकांना आम्ही ते चित्र वाटप करून सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक उपक्रम राजे आपले एका धर्मपुत्र नसे तर सर्व धर्माचे घेऊन चालणारे होते असा सर्व समाजामध्ये मेसेज आहे आणि एकोपा राहील या हिशोबाने आम्ही या पत्रकार परिषद घेऊन उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे तरी आपण सर्व पत्रकारांनी त्याला प्रसिद्धी द्यावी यासाठी आज आम्ही हे पत्रकार परिषद शहर भागात मूर्ती व ते चित्र वाटपच्या कार्यक्रमास 19 तारखेला करणार आहोत त्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वंदनाताई विखे आज इथे आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि या संस्थेचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भोसले आणि मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे कार्याध्यक्ष मतीनभाई भवान आणि शिकरगे साहेब आणि मी इंडिकर माझं नाव मोहम्मद इंडिकर यांचं काय पूर्ण सुनंदा साळुंके सोपान गोपाळ खांडेकर मल्हार प्रतिष्ठान संस्थापक सोपान गोपाळ खांडेकर मल्हार